हेलो फ्रेंड्स, मी पौर्णिमा। माझ्या चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बघणार आहे अतिशय टेस्टी आणि अगदी सोपी अशी दही आलूची भाजी। दही आलूची भाजी करण्यासाठी मी 3 मीडियम साईजचे बटाटे बॉईल करून घेतले होते, त्यानंतर ते मीडियम साईजमध्ये कापून घेतले। आता त्यावर हळद, थोडंसं लाल तिखट, धने पावडर आणि मीठ टाकणार आहे। आणि आता हे सगळे मसाले आपण व्यवस्थित आलूला लावून घेणार आहे। मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित मॅरिनेट करायचं आहे। हळद, तिखट, मीठ, नंतर धने पावडर व्यवस्थित आलूला लागलेलं आहे, बघू शकताय तुम्ही। आता आपण हे 5 मिनटं बाजूला ठेवणार आहे। त्यानंतर एका बाऊलमध्ये मी दही घेतलेलं आहे, अर्धा बाऊल दही घेतलेलं आहे, घरचं लावलेलं दही घेतलेलं आहे। मग त्यामध्ये अर्धा टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट, 1.5 टीस्पून धने पावडर आणि चवीनुसार मीठ घालणार आहे। आणि आता हे सगळं टाकून आपण दह्यात हे सगळं व्यवस्थित मिक्स करणार आहे। आपण दहीवाले आलू करतो आहे, त्यामुळे मेन इन्ग्रेडियंट्स आपलं दहीच आहे। बघू शकताय छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे दह्यामध्ये। या भाजीसाठी जे आपण दही वापरणार आहे ते खूप आंबट नको, मीडियम असं हवं। बघू शकताय छान व्यवस्थित मिक्स झालेलं आहे। आता मी एका कढईमध्ये 1 टेबलस्पून तेल घेतलेलं आहे। जे बटाटे आपण मॅरिनेट करून ठेवले होते ते आपण शॅलो फ्राय करणार आहे तेलावर। ऑलरेडी आपले बटाटे उकडलेले आहे, त्यामुळे डीप फ्राय वगैरे करायची गरज नाही। बघू शकताय शॅलो फ्राय केल्यामुळे बटाट्याचं टेक्स्चर पण खूप छान होईल। आणि बघू शकताय खूप छान दिसतात आहे ते। आता आपले बटाटे झालेले आहे, आता आपण ते प्लेटमध्ये काढून घेणार आहे। सगळे बटाटे मी कढईतून काढून घेणार आहे। आणि त्याच कढईमध्ये 2 टेबलस्पून मी तेल घेतलेलं आहे, तेल गरम झालेलं आहे। त्यामध्ये 1 टीस्पून जिरं घातलेलं आहे, त्यानंतर 2-3 मिरच्या मी एकदम बारीक चिरून घेतल्या होत्या त्या घातलेल्या आहे। आणि थोडं जास्त हिंग घालायचं आहे। आता ही फोडणी छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर 1 मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे आणि त्यामध्येच थोडासा आल्याचा तुकडा, तो पण किसून घेतला होता, तो पण टाकलेला आहे। आता छान आलं आणि कांदा आपण तेलावर होऊ देणार आहे। एकदम ब्राऊन वगैरे करायचं नाही आहे, शिजवून घ्यायचं आहे आपल्याला। बघू शकताय कांदा झालेला आहे, मी गॅस बंद केलेला आहे आता, कारण यात आपल्याला दही घालायचं आहे। एकदम गॅस चालू असताना आणि गरम असताना जर आपण दही घातलं तर ते फाटल्यासारखं होतं, त्यामुळे थोडंसं थंड झाल्यावर आपण दही घातलेलं आहे यात। आता हे दह्याचं मिश्रण आपण फोडणीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आपला गॅस बंदच आहे, दही फोडणीमध्ये पूर्ण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे, छान एक सारखं करून घ्यायचं आहे। व्यवस्थित मिक्स झालेलं आहे, आता आपण गॅस चालू करणार आहे। लो टू मीडियम फ्लेमवरच आपल्याला करायचं आहे। आता आपण व्यवस्थित स्पॅटुला फिरवत राहणार आहे। आता ह्या मिश्रणामध्ये आपण अर्धा बाऊल पाणी घातलेलं आहे, कंटिन्युअस आपण स्पॅटुला फिरवत आहे। दही फाटायला नको म्हणून कंटिन्युअस मिश्रण आपण हलवत राहणार आहे। बघू शकताय हळूहळू दही शिजायला लागलं आहे आणि तेल सेपरेट व्हायला लागलेलं आहे मिश्रणातून। जसं जसं शिजत जाईल तसा तसा रंग बदलत जाईल। बघू शकताय आता मिश्रणाला छान उकळी आलेली आहे आणि तेल पण पूर्ण रिलीज झालेलं आहे। आता या स्टेजला आपण जे आलू आपण शॅलो फ्राय करून ठेवले होते ते टाकणार आहे। त्यानंतर त्यामध्ये 1 टीस्पून गरम मसाला, नंतर थोडीशी कसुरी मेथी हातावर क्रश करून ती पण टाकणार आहे आणि चवीनुसार मीठ घालणार आहे। आपण दह्यात पण मीठ घातलेलं होतं आणि आलूला देखील मीठ लावलं होतं, त्यामुळे त्या अंदाजाने मीठ टाकायचं आहे। आता व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। बघू शकताय खूप छान दिसतंय भाजी। आता आपण झाकण ठेवणार आहे 2 मिनटं। 2 मिनटं झालेले आहे, आपण झाकण काढून बघून घेऊ। खूप सुंदर दिसत आहे भाजी, पूर्ण तेल रिलीज झालेलं आहे आणि रंग पण खूप सुंदर आलेला आहे। आता आपण गॅस बंद करणार आहे। दही भाजी आपण बाऊलमध्ये सर्व करून घेतलेली आहे, बघू शकताय। वरून भरपूर कोथिंबीर टाकून घ्यायची आहे, बघू शकताय खूप सुंदर रंग आलेला आहे आणि ग्रेव्हीचं पण टेक्स्चर खूप छान आलेलं आहे। आपली गरमागरम दही आलूची भाजी तयार आहे। ही भाजी तुम्ही चपाती, पराठा कशाही सोबत सर्व करू शकता, इवन जिरा राईससोबतसुद्धा ही भाजी खूप छान लागते। बटाट्याची गोडसर चव, दह्याची आंबट चव, तिखटाचा तिखटपणा, अशा सगळ्या चवी या भाजीत आहे, त्यामुळे खूप छान लागते।
जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर कमेंट करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन जरूर प्रेस करा, म्हणजे मी जो पण व्हिडिओ टाकेल त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल.